मुंबईतील धामोळे या गावामध्ये मी आहे, अर्थात हे रायगड जिल्ह्यामधलं गाव आहे. मात्र नवी मुंबईला बरोबर लागून म्हणजे हाकेच्या अंतरावर खारघर हे खूप मोठं शहर इथे वसलेलं आहे. ज्या ठिकाणी सेंटर पार्क अशा मोठमोठ्या वस्त्या इथे आहेत, धामोळे हे गाव आहे. आणि माझ्या पाठीमागे आपण बघत असाल ही पाण्याची दुरावस्था आहे. या गावात, या धामोळे गावामध्ये आदिवासी वस्ती आहे आणि या गावामध्ये साधारणतः 5 ते 10 वर्षापासून पाण्याची विवंचना सुरू आहे. आणि आत्ता मी अचानक या गावामध्ये आलोय आणि ही परिस्थिती बघितलेली आहे. आपल्यासोबत इथले मावशी आहेत, आपण त्यांना विचारणार कधीपासूनची ही परिस्थिती आहे ती. 10-12 वर्ष झाली तरी पाण्याचा इथं पत्या ना, नल हाले गाडल्या पुन्हा त्यात नल पण नाही चालू करत. आम्हाला नल पण उपटलं, नल पण होता आमच्या गावात. कोणी उपटले आता, कोणी उपटलं ते आता काय नाव आले, शिडकोवाले उपटलं ते. शिडकोवाले नल उपटून नेले का? का आता काय कारण तर काय माहिती. आणि मग तेव्हापासून पाण्याची व्यवस्था इथं बिलकुल नाही, बिलकुल नाही व्यवस्था आम्हाला पाण्याची. हा टँकर कधीपासून येतो तुमच्याकडे? येतं 4-5 वर्ष झाली ना. गेल्या वर्षापासून. अच्छा, किती लोकांची वस्ती आहे इकडे? खूप वस्ती आहे, लय लोकांची 100-200 घर आहे इथे. अच्छा, 200 साधारणतः 1000-1500 लोक आहेत. हजार कधी इट भटवे गेल्यात तरी आम्हाला पाणी ना पुरत. अच्छा, असं हा जो टँकर जो येतोय हा किती दिवसांनी येते? यो आता शनिवारी आला, शनिवारी आज आले. आता कोणा भेटे कोणा भेटणार नाही, बघा कशी झुंबडी चालली. पुन्हा कधी येणार हा टँकर? आता आज ना परवा येईल. परवा? एक दिवसाचा पाणी 4 हाटा घेऊन पुरत का 2 दिवस. अच्छा, आणि पाणी का, पाण्याची परिस्थिती कशी आहे? तुम्ही बघत असाल हे हंडातलं पाणी आहे, खरंच खूप घाण आणि अतिशय दयनीय अवस्था अशा प्रकारचं हे पाणी आहे. आपण बघत असाल या पाण्यामध्ये पूर्णपणे घाण अशी पसरलेली आहे. आणि ही झुंबड जी बघत असाल, हे 2 दिवसातून येणारे टँकर या पाण्यासाठी ही लोक अक्षरशः धडपडत आहेत. आपण आणखी काही लोकांबरोबर चर्चा करणार आहोत, आपण त्यांना विचारणार आहोत कधी कधीपासून पाणी येते. आता बोलत कधीपासून टँकर आहे? जास्त वर्ष, 3-4 वर्ष झाले. अच्छा, तुम्हाला हे पाणी पुरते का तुम्ही भरून येते तेव्हा? नाही पुरत तर काय करायचं, आम्ही असं थोडं थोडं वापरायचं. पाण्याची परिस्थिती कशी आहे, म्हणजे पाणी चांगलं आहे? चांगलं नाही पाणी, पाणी नाही चांगलं पियाला लागत. हा काय मजबूर आहे म्हणून वापरायला लागतंय पाणी. तुमच्या घरामध्ये जे लोक राहतात त्यांना पुरत नाही पाणी अजिबात? पुरत नाही पाणी. अच्छा, या अगोदर कोणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कोणी नेता वगैरे इकडे आला होता? नाही कोण ना आला, कोण पाण्याची व्यवस्था करायला कोण नाहीये. पाण्याला कोण लक्ष ना करीत आमच्या लोक आदिवासावर लक्ष ना कोणता. हा, या गावात लक्ष ना आमचे वारवर नळ होते पण शिड कोणी तोडले. तर आपण बघत असाल हे मोठ्या प्रमाणामध्ये विवंचना आहे. हे हंडे बघत असाल, ही जी झुंबड सुरू आहे ना, ही झुंबड ही आपण बघत असाल, हे पाण्यासाठी झुंबड सुरू आहे. अतिशय दयनीय अवस्था आणि हा रुद्र अवतार म्हणावा लागेल. आणि ज्या पद्धतीने इथल्या रहिवाशांनी जी एक स्टेटमेंट केलेली आहे, शी शिडकोने इथले नळ जे होते ते तोडलेले आहेत असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही इथे उद्भवलेली दिसते. 10 वर्षापासून अंदाजे त्यांचं म्हणणं आहे की 5 ते 10 वर्षापासून पाण्याची अशीच अवस्था आहे. आणि ही अवस्था ही मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघत असाल. आपण काही इथल्या तरुण जे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत, हे अशा प्रकारचं पाणी पाणी काढतात ती लोकं, एका बालदीच्या साह्यानं हे पाणी काढतात. काही लोक इथे पाणी भरतात तर काही लोक मोठ्या मोठ्या नळानं इथे पाणी भरतात. हे बघत असाल, ही मोठ्या प्रमाणामध्ये झुंबड आहे. ही जी झुंबड आपण बघत असाल ना, पाण्यासाठी ही धडपड सुरू आहे. आणि हे एक महत्त्वाचं आहे की नवी मुंबईला लागून रायगड आणि नवी मुंबईच्या बरोबर मध्ये असलेले हे गाव आहे धामोळे गाव, हे खारघरच्या अगदी हाकेच्या अंतरावर, ज्या ठिकाणी खारघर हे शहर वसलेलं आहे. आपण बघत असाल नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांच्यामधलं खारघर शहर अतिशय इंटेलिजंट असं शहर मानलं जात आहे. आणि त्या खारघरच्या बरोबर अगदी हाकेच्या अंतरावर लागलेलं हे शहर, ज्या ठिकाणी पाण्यासाठी इथले असे आदिवासी बांधव अक्षरशः धडपडतायत, मरतायत आणि अतिशय दयनीय अशी अवस्था म्हणावी लागेल मोठ्या प्रमाणामध्ये. हे पाण्याची जी अवस्था आहे ही पाणी भरण्याची जी पद्धत आहे, ही पाणी भरण्याची जी पद्धत आहे तुम्ही बघत असाल, हे अक्षरशः इथल्या ज्या स्त्रिया आहेत या पाण्यासाठी धडपडत आहेत, मरतात. तरीही म्हटलं पाणी नाही. आपण काही अजून वयोवृद्ध मावशी, पाणी येत नाही बिलकुल? काही नाही पाणी अजिबात नाही. अच्छा, नाही पाणी. कधीपासून हे प्रकार सुरू आहे? दोन दिवसात 3 दिवसात पाणी येते. ते पाणी पुरते तुम्हाला? काही नाही पुरे. अच्छा, पाणी पण खराब आहे. ही बघत असाल ही मावशी 2 हंडे घेऊन आता कमीत कमी 15 मिनिटे इथे उभे आहे, परंतु तिचं वय जास्त असल्यामुळे तिला पाणी भरता येत नाहीये. आणि ते तसं बघत असाल ह्या तरुणी ज्या पाणी भरतात, ही बघा झुंबड बघा, अतिशय दयनीय अवस्था आहे. माझी एका
पत्रकार या नात्याने तर आहेच, मात्र एक माणूस या नात्याने सिडको प्रशासनाला किंवा संबंधित इथल्या खारघर च्या जवळ असणाऱ्या काही नेत्यांनाही विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की या दयनीय अवस्थेकडे आपण लक्ष द्या। हे आदिवासी बांधव जे आहेत हे अक्षरशः धडपडत आहेत। 10 वर्षापासून ही पाण्याची विवंचना त्यांच्या आतमध्ये सुरू आहे। पाण्याची अव्यवस्था इथं नाही आहे। टँकर मागवला जात आहे, तो 3 दिवसानंतर येतोय। 3 दिवसानंतर येणाऱ्या टँकरमधून मिळणारा पाणी जो आहे तो मुबलक पाणी नाही आहे, तो पाणी पुरत नाही आहे आणि पाण्याची क्वालिटी खूप खराब आहे असं म्हणतायत। मात्र ही जी दयनीय अवस्था आहे ही कधी थांबेल हे सांगायला मी आता ज्योतिषी जरी नसलो तरी मात्र सिडको प्रशासनाला ही माझी विनंती आहे। त्यांनी एक आरोप केला आहे की सिडको प्रशासनानं इथले नळ आहेत ते तोडून नेलेले आहेत। मात्र ही अतिशय दयनीय अवस्था म्हणावी लागेल। ही जी धडपड आहे ही या आदिवासी बांधवांची कधी थांबेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल। लहान मुलं आहेत त्यांना विचारणार आहोत। ज्या वयामध्ये पुस्तकं हातामध्ये घेऊन ज्ञान वाढवलं जातं, जे देशाचं भविष्य आहे असं म्हटलं जातं। रोज पाणी भरते तू? हो। कधी भरतो? कधी येते टँकर इथे? 3 दिवसांतून 2 दिवसातून येते। अच्छा, आणि तू शाळेमध्ये जाते का? शाळेमध्ये जाते। मग शाळेमध्ये जात असताना तुला ज्यावेळेस शाळेतल्या शिक्षकांनी ज्यावेळेस तुला काही अभ्यास सांगितला आणि त्या अभ्यासाच्या वेळेला पाणी आला तर मग तू काय करते? काय करते मग? अभ्यास राहते। अच्छा, अभ्यास राहते, मग तू पाणी भरायला येते? हो। नेहमी पाणी भरते? अच्छा, तू कितीला आहेस? मी नाही जात सर शाळेत। का? अच्छा, मग पाणी तू लहान वयापासूनच असं हे प्रकार? हो हे नेहमी असं हंडे डोक्यावर? हो हो, नेहमी घेते। दीदी इकडे, दीदी इकडे, अशी परिस्थिती आहे। आपण बघा ही शाळेतली विद्यार्थी, तू कितीला आहेस? 6वी। 6वीला आहे। मग आता अभ्यास कुठे? अभ्यास नाही। मग काय पाणी आली भराल तू इथे? अभ्यास टाकून? अभ्यास टाकून आली पाणी भरला? अच्छा, आज सुटे पण अभ्यास, ज्यावेळेस तू अभ्यास करते घरामध्ये आणि पाणी आलं त्यावेळेस टँकर आला तर मग काय करते? पाणी भरायला येते। पाणी भरायला येते? अच्छा, तू 6वीला आहे का आता? अच्छा, हे बघत असेल हे लहान, तू पण दीदी पाणी भरते? भरते पाणी तू? मी पण भरते। अच्छा, तुम्ही बघत असाल ही अतिशय दयनीय अवस्था, खरंच खूप खूप घृणा करावी, ही खूप घृणा करावी अशा प्रकारची अवस्था आहे। लहान मुलं जी ज्यांचं वय आता 10 ते 12 म्हणजे खेळण्या बागडण्याचा आणि पुस्तक हातामध्ये घेऊन काहीतरी नॉलेज वाढवण्याचं आहे, ते विद्यार्थी ते मुलं इथे आपला स्वतःचा घरातला अभ्यास टाकून, ज्यावेळेस शिक्षक अभ्यास सांगतात ते टाकून इथे पाणी भरण्यासाठी येतात। कारण टँकर ज्यावेळेस येते त्यावेळेस त्यांचा अभ्यास सुरू असतो, कंटिन्यू पाणी नसल्यामुळे टँकर कधीही येते आणि मग त्यांना अभ्यास टाकावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये त्यांना हे पाणी भरून घेऊन घरी जावं लागतं। ही अतिशय दयनीय अवस्था म्हणावी लागेल धामोळे या गावाची। खारघरच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर असलेले नवी मुंबई आणि रायगडच्या बरोबर मध्ये वसलेले हे गाव पाण्यापासून धडपडताना दिसते। सिडको प्रशासन याकडे लक्ष देणार का हे पाहणं उत्सुक्याचं असेल। प्रमोद पाटील, मॅक्स महाराष्ट्र, धामणी, रायगड, नवी मुंबई।